इंद्रानगर भागातील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, सामाजिक कार्यकर्ते भूषण शिरसाट, संदीप जगझाप यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई शिवतीर्थ येथे त्यांनी मनसेत प्रवेश केला. एकीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटात जाण्याची स्पर्धा सुरू असताना नाशिकमध्ये मात्र भाजपला धक्का बसला आहे. कोंबडे हे मनसेतून भाजपात गेले होते, मात्र ते पुन्हा स्वगृही परतले आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी नगरसेवक सलीम शेख, माजी नगरसेवक योगेश शेवरे, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, रस्ते आस्थापन जिल्हाध्यक्ष अमित गांगुर्डे, मनोज घोडके, अनंत सांगळे, संजय देवरे, जावेद शेख, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, योगेश लबडे, भाऊसाहेब निमसे, नितीन माळी, संतोष कोरडे, सचिन सिन्हा, जिल्हाध्यक्ष कौशल, बब्बू पाटील, मनोज गोवर्धने, गणेश मंडलिक, रोहन जगताप, अक्षय कोंबडे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. एनसीएनएससाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.